या सगळ्यांनी मुळात साहित्य या शब्दाचा अर्थ काय तो समजून घेणं गरजेचं आहे. असो, खासदारांना दुसऱ्यांदा खासदार होणं चांगलंच मानवलं आहे. दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर त्यांची संपत्ती दणक्यात वाढली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव आणि भावना गवळी यांची मायासुद्धा डोळे विस्फारणारी झाल्याचं दिसतं आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. तुमचे खासदार मालमत्ता दमदार, दुसऱ्यांदा खासदार लक्ष्मीनं उघडलं दार. 71 खासदारांवर संपत्तीचा वर्षाव. मतदारसंघात मतदारांची सेवा करत असतानाच खासदारांच्या संपत्तीच्या आकड्यांनीही जोरदार उड्डाण केलंय. नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालात 71 खासदारांची संपत्ती तब्बल 286% वाढल्याचं स्पष्ट झालंय. भाजपच्या तब्बल 43 खासदारांची संपत्ती 6 कोटींवरून 24 कोटी झाली आहे. काँग्रेसच्या 10 खासदारांची ही संपत्ती 6 कोटींवरून 24 कोटींवर गेली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत तब्बल 89 कोटींनी वाढ झाली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या संपत्तीत 20 कोटींची भर पडली आहे. भाजप खासदार संजय धोत्रेंच्या संपत्तीत 5 कोटींचा भरणा झालाय. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधवांची संपत्ती 10 कोटीनं तर भावना गवळींची संपत्ती 6 कोटींनी वाढली आहे. 2009 ते 2019 दरम्यान पुन्हा जिंकलेल्या 71 जणांची संपत्ती तब्बल 286% वाढली. माझी संपत्ती वाढलेली नाही, माझी संपत्ती वाढलेली नाही, ती चेक करावी. तुम्ही अभ्यास करत नाही तर आरोप करतात. खासदार झाल्यानंतर नेत्यांच्या संपत्तीत होणारी वाढ नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. मात्र ही संपत्ती कोणत्या मार्गाने वाढली आहे याचा काहीच उल्लेख नाही आहे. तसा उल्लेख असता तर सामान्य नागरिकांसाठीही श्रीमंतीचं द्वार खुलं झालं असतं. राजकारण म्हटलं की पैसा येतो आणि पैशानं राजकारण सोपं होतं असा समज आहे. कदाचित हा समज योग्यही आहे असं वाटतं. मात्र ADR संस्थेने हा समज योग्य ठरवताना पाहायला मिळत आहे. 2009 आणि 2014 दुसऱ्यांदा निवडून आलेल्या खासदारांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचा अहवाल दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुकेसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत,